नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर पहा, आज घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक परीक्षेमधील आपण पहिल्या शिफ्टची जी काय आन्सर की आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहता। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहा या ठिकाणी जे काय अचूक प्रश्नांची उत्तरे आहेत तर ती पहा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या ठिकाणी जो काय सेट आहे हा वेगळा आहे, तुमचा सेट वेगळा असू शकतो। तर त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी पहा पूर्ण प्रश्न पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे त्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेनुसार पहा चेक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न होता की खाली दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा। या ठिकाणी एक अक्षरमालिका पहा देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए जी। या ठिकाणी जे काय अक्षरमालिका आहे त्याच्यामध्ये जी हे अक्षर प्रश्नचिन्हाच्या जागी पहा येईल। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता, प्रश्न क्रमांक दुसरा, एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर। तर पहा एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे 1.85 किलोमीटर इतकं अंतर। पर्याय क्रमांक डी याचं आन्सर आहे। प्रश्न पुढचा, चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली तिसरा प्रश्न होता। तर पहा याच्यामध्ये याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी मस्कुलाइन। पर्याय क्रमांक सी मस्कुलाइन तर हे याचं उत्तर आहे। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, पिक ऑड वन आउट। तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पनिश। तर पहा हे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे। प्रश्न पाचवा, चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स। तर पहा या ठिकाणी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी पर्याय क्रमांक बी दिस इज बॉईज होस्टेल। तर पहा हे या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न सहावा, टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। तर पहा टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक बी गुळगुळीत। त्यानंतर पहा प्रश्न सातवा, वाक्याचा प्रकार ओळखा, पाऊस आला आणि मोर थुईथुई नाचू लागला। तर पहा या वाक्याचा प्रकार आहे पर्याय क्रमांक ए संयुक्त वाक्य। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे आठ क्रमांकाचा, की रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले। तर या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता। तर पहा हे जे काय पहिले हे विशेषण आहे तर याचा प्रकार पर्याय क्रमांक सी क्रमवाचक विशेषण। त्यानंतर प्रश्न पुढचा नववा, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली। तर पहा महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास पर्याय क्रमांक बी 2001 सालापासून सुरुवात झाली। त्यानंतर प्रश्न दहावा, पाण्याची घनता टिंबटिंब या तापमानाला उच्चतम असते। तर पहा पाण्याची जी घनता असते ती 4 अंश सेल्सिअसला जास्त असते पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा 11वा प्रश्न होता, की पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असं शहर कोणतं। तर ते येणार आहे पर्याय क्रमांक डी नवी मुंबई, कारण पहा औरंगाबाद नागपूर पणजी या ठिकाणी खंडपीठ आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा 12वा, अनुनाशिकाचे दुसरे नाव काय। तर पहा अनुनाशकाचे दुसरे नाव आहे पहा पर सवर्ण। पर्याय क्रमांक डी पर सवर्ण हे दुसरं नाव आहे। त्यानंतर प्रश्न 13वा, अंतकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा। तर पहा अंतकरण या शब्दाचा संधी या ठिकाणी बरोबर आहे अंतकरण। पर्याय क्रमांक डी अंतकरण। त्यानंतर प्रश्न आहे 14वा, विजांचा काय। तर पहा विजांचा कडकडाट असतो पर्याय क्रमांक बी विजांचा कडकडाट। प्रश्न पुढचा आहे पहा 15वा, की पित्तशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता। आता या ठिकाणी पहा जे पित्त असतं तर ते पित्तशयामध्ये पहा साठवलं जातं, परंतु त्याचा जो काही मूळ स्रोत असतो म्हणजे पहा पित्त कोठून तयार होतं तर ते पहा एकृतापासून तयार होतं पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर पहा प्रश्न 16वा आहे, संबंध ओळखा, गुरुजी अध्यापन। तर पहा विद्यार्थी अध्ययन करतात पर्याय क्रमांक बी अध्ययन। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा होता, की एका सांकेतिक भाषेत रिमू हा शब्द असा लिहिला तर एंड हा शब्द असा लिहिला तर रेड हा शब्द कसा लिहावा। तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित याचं या ठिकाणी जे काही अंक आहेत ते काढले तर पहा याचं पर्याय क्रमांक डी 235 तर हा रेड शब्द अशा प्रकारे लिहिला जाईल। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा 18वा, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदो ऐसे या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा ध्वन्यार्थ टिंबटिंब होतो किंवा काय होतो। तर पहा याचा अर्थ आहे पहा पर्याय क्रमांक सी प्रेमळ किंवा दयाळू, म्हणजे मऊ मेनाहुनी याचा ध्वन्यार्थ होणार आहे पहा प्रेमळ किंवा दयाळू। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा 19वा आहे, की महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांग आहेत। तर महाराष्ट्राच्या उत्तरेस पहा सातपुडा या पर्वतरांगा असतात पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे।
त्यानंतर पा पृष्ठ पुढचा 20वा की नकाराधिकार म्हणजे राईट टू रिजेक्ट म्हणजे खालीलपैकी काय, तर पा या ठिकाणी दोन विधाने दिली आहेत, मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क, दुसरं विधान आहे पा स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क, तर पा या ठिकाणी नकाराधिकार म्हणजे पा नोटा, नकाराधिकार म्हणजे पा नोटा, तर याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक ए एक फक्त एक बरोबर। त्यानंतर पा प्रश्न 21वा की फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव, सी वेंट टू द मूवी विथ डॅश टू चिल्ड्रन, तर पा या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक सी हर, पर्याय क्रमांक सी हर याचं उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे पा एका टेबलावर 7 पुस्तके एकावर एक ठेवली आहेत, हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहेत, तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्या मध्ये गणित व हिंदी ही दोन पुस्तके आहेत, इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्या मध्ये भूमिती हे पुस्तक आहे, तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे, तर पा एकावर एक अशी 9 पुस्तके आहेत आणि या ठिकाणी जे काही मधलं पुस्तक आहे तर ते पा मराठी हे येणार आहे, पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे पा एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत, प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे, तर पा एकूण अशी 25 झाडे आहेत, पा प्रत्येक झाडांच्या मध्ये 2 मीटर अंतर सोडलं तर या ठिकाणी पहिलं झाड आणि शेवट जे काय झाड आहे तर त्याच्यामध्ये एकूण 48 मीटर एवढं पा अंतर येणार आहे, पा पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येईल। त्यानंतर पा प्रश्न 24वा होता की खालील प्रश्नातील विसंगत शब्द ओळखा, तर पा या ठिकाणी जो काही विसंगत शब्द किंवा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे तर तो या ठिकाणी पा कर्ण, तर हा येणार आहे पा पर्याय क्रमांक सी। त्यानंतर पा प्रश्न पुढचा 25वा आय अश्युअर यू डॅश डॅश युअर सेफ्टी, तर याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक बी ऑफ, आय अश्युअर यू ऑफ ओ एफ। त्यानंतर पा प्रश्न पुढचा आहे 26वा की डू यू वॉन्ट टू स्पीक डॅश डॅश मी, तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी टू स्पीक टू मी। त्यानंतर पा प्रश्न पुढचा येईल 27वा की पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात, तर पहिला नाम असं म्हटलं जातं, पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येईल। त्यानंतर प्रश्न 28वा की एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर गिराईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील, म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाला पा 20 रुपये, तर पा या ठिकाणी 300 रुपयासाठी 59 रुपये होतील, म्हणजे या ठिकाणी 300 रुपयावर जर 20% आपल्याला सूट मिळाली तर पा 240 रुपये गिराईकाला पा द्यावे लागणार आहेत। त्यानंतर पा प्रश्न पुढचा येणार आहे 1965 पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा टिंबटिंब या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता। प्रश्न पुढचा 30 क्रमांकाचा की भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे, तर पा भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे चंदीगड या शहरामध्ये आहे, पर्याय क्रमांक सी चंदीगड। प्रश्न पुढचा मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात टिंबटिंबची महत्त्वाची भूमिका असते, तर पा याचं उत्तर आहे पा आहे पर्याय क्रमांक डी ॲनॉफिलीस डास, तर पा या डासाकडून मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये मलेरियाचे जंतू प्रसारित होत असतात। प्रश्न पुढचा आहे पा 32 क्रमांकाचा की मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर पा मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे, पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा 33 क्रमांकाचा विधानसभेत समान मते पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो अध्यक्षांना असतो, पर्याय क्रमांक सी तो अध्यक्षांना असतो। प्रश्न पुढचा आहे पा 34 क्रमांकाचा की खालील वाक्याचा प्रयोग ओळखा, सुरेशने केळे खाल्ले तर हे वाक्य आहे, याचा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे, पर्याय क्रमांक बी कर्मणी प्रयोग। प्रश्न पुढचा वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो तर त्या बदलास टिंबटिंब म्हणतात, तर त्या बदलास पा विकार असं म्हटलं जातं, पर्याय क्रमांक डी विकार। प्रश्न पुढचा आहे पा रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा, तर पा रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य पर्याय क्रमांक ए मी लेखन करीत असतो, तर पा हे रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य आहे। त्यानंतर पा प्रश्न पुढचा चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग, तर पा करेक्ट स्पेलिंग अटेकन आपल्याला ओळखायची होती, तर पा कमिटी हा शब्द आहे तर त्याची स्पेलिंग करेक्ट आहे, पर्याय क्रमांक बी COMMITTEE, पर्याय क्रमांक बी कमिटी।
त्यानंतर पा प्रश्न पुढचा आहे 38 क्रमांकाचा की एनाटॉनिम ऑफ ब्लंट, ब्लंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा होता, तर पा त्याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक सी शार्प, ब्लंट शार्प। प्रश्न पुढचा 39 क्रमांकाचा की अनफॉर्च्युनेटली ही डॅश डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक, तर पा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक बी ओएड, म्हणजे अनफॉर्च्युनेटली ही ओएड अ लॉट ऑफ मनी टू द बँक। त्यानंतर पा प्रश्न पुढचा आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर पा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो पंचायत समितीचा पर्याय क्रमांक ए। त्यानंतर प्रश्न पुढचा महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून डॅश अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे, तर पा 100 मीटरच्या आतमध्ये। प्रश्न पुढचा आहे पा 42 क्रमांकाचा की खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे, तर पा याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक सी झारखंड, पा झारखंड या राज्यामध्ये हे छोटा नागपूरचे पठार वसलेलं आहे। त्यानंतर प्रश्न 43वा पाणी या शब्दाचा अर्थ कोणता, तर पा पाणी या शब्दाचा अर्थ येणार आहे पा पर्याय क्रमांक बी हात, पाणी हात। त्यानंतर प्रश्न 44वा की योग्य व भांडे तर हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी पात्र, योग्य आणि भांडे यासाठी पात्र हा शब्द वापरला जातो। त्यानंतर पा प्रश्न पुढचा 45वा की ही टर्न डाऊन माय प्रपोजल, द मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इज, जे काय अंडरलाईन शब्द आहे पा टर्न डाऊन, तर पा या फ्रेजचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक सी रिजेक्टेड, रिजेक्टेड म्हणजे पा कॅन्सल करणे किंवा रिजेक्ट करणे। प्रश्न पुढचा 46 क्रमांकाचा की सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही, तर या वाक्याचा प्रकार आणि काळ ओळखण्यास सांगितलेला आहे, तर पा या ठिकाणी हे नकारात्मक वाक्य आहे आपल्याला ओळखायला येतं, तर ह्याचा जो काय काळ आहे तर तो भूतकाळ येणार आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येईल। त्यानंतर प्रश्न पुढचा 47 क्रमांकाचा गिव अँटॉन ऑफ मेटॅक्युलस, मेटॅक्युलस या शब्दाचा या ठिकाणी अँटॉनिम शब्द सांगायचा आहे, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी केअरलेस, केअरलेस पर्याय क्रमांक डी। प्रश्न पुढचा नातेसंबंध ओळखा, पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे, तर पूर्वा अर्णवची कोण, तर या ठिकाणी पा एकुलती एक मुलगी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे पा या ठिकाणी हे दोघं एकमेकांचे बहीण भाव आहेत, म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए बहीण, म्हणजे पूर्वा ही अर्णवची बहीण आहे। प्रश्न पुढचा दिलेल्या आकृतीच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते, दिलेल्या पर्यायातून निवडा, तर पा या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तर ही आकृती या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर पा प्रश्न 50वा की तासी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने ती परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी 72 किलोमीटर पर तास, तर हा या ठिकाणी या गाडीचा सरासरी वेग असणार आहे। तर पा अशा प्रकारे या ठिकाणी 49 प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, राहिलेले जे काय 50 प्रश्न आहेत या पेपरमधील फर्स्ट शेपमधील, तर ते आपण पुढील व्हिडिओमधून पाहूया, तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद।